पायांना खाज सुटण्याची कारणे। त्वचेच्या किरकोळ स्थितींपासून ते अधिक गंभीर वैद्यकीय रोगांपर्यंत पायांना खाज येण्याची अनेक कारणे असू शकतात। पायांना त्रासदायकपणे खाज सुटण्याची काही सामान्य कारणे पाहूयात। ॲथलीटचा पाय हा बुरशीजन्य संसर्ग पायांवर खूप सामान्य आहे। विशेषतः सार्वजनिक शॉवर आणि लॉकर रूम वापरणाऱ्या सक्रिय लोकांमध्ये बुरशीमुळे पायांवर लाल फोड पडणारे पुरळ तडे आणि खवलेयुक्त त्वचेसह तीव्रतेने खाज सुटते। ते ओलसर भागात सहज पसरते। एक्झिमा एक्झिमा ज्याला त्वचा रोग देखील म्हणतात, त्वचेची तीव्र दाहक स्थिती आहे ज्यामुळे त्वचा अत्यंत कोरडी आणि खाज सुटते। हे संपूर्ण शरीरात उद्भवू शकते, परंतु वारंवार हात पाय कोपराच्या आतील बाजूस आणि गुडघ्यांच्या मागे प्रभावित करते। एक्झिमा संसर्गजन्य नसून ती एक सततची स्थिती आहे जी भडकते आणि कमी होते। सोरायसिस त्वचेच्या पेशींच्या वाढीला गती देणारा एक स्वयंप्रतिकार विकार। सोरायसिसमुळे त्वचेवर जाड ठपके दिसतात। हे खवलेयुक्त प्लेक्स बहुतेक वेळा टाळू गुडघे कोपर पाठीचा खालचा भाग चेहरा आणि पायांवर आढळतात। बग चावणे डास पिसू आणि इतर चावणाऱ्या कीटकांमुळे पायांना खूप खाज येऊ शकते। चाव्याद्वारे शरीरात दाहक रसायने आणि हिस्टामाइन सोडतात ज्यामुळे खाज सुटते आणि सूज येते। चिडचिड आणि द्रव पदार्थाने भरलेले देखील होऊ शकतात। कोरडी त्वचा पायांवर सतत कोरडी चपळ त्वचा हे खाज येण्याचे एक सामान्य कारण आहे। मधुमेह मूत्रपिंडाचा आजार आणि यकृत रोग यासारख्या अंतर्निहित वैद्यकीय परिस्थितीमुळे खाज सुटणारी त्वचा जास्त कोरडी होण्यास कारणीभूत ठरू शकते। काही लोकांसाठी कोरडी त्वचा फक्त अनुवंशिकतेमुळे होऊ शकते। खरूज सूक्ष्म माइट्सचा प्रादुर्भाव जो त्वचेच्या बाहेरील थरांमध्ये पुरतो ज्यामुळे प्रभावित झालेल्यांमध्ये तीव्र खाज सुटते। खरूज अनेकदा डोके मान आणि खोटांसह हात आणि पायांवर परिणाम करतात। अर्भक आणि मुलांमध्ये पायाची बोटे आणि तळवे यांच्यामध्ये खरूज वारंवार दिसून येते जिथे खाज तीव्र असते विशेषतः रात्री। ॲलर्जिक कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस पायावर खाज सुटणारी ही पुरळ त्वचेला स्पर्श करणाऱ्या वस्तूच्या ॲलर्जीमुळे उद्भवते। सामान्य ॲलर्जीमध्ये मोजे आणि शूजमधील रंग किंवा फॅब्रिक्स लोशन किंवा साबणांमधील सुगंध आणि रबर किंवा लेटेक्स सामग्री यांचा समावेश होतो। पुरळांमध्ये सामान्यतः लालसरपणा सूज अडथळे आणि तीव्र खाज यांचा समावेश असतो। मूत्रपिंडाचा आजार प्रगत मूत्रपिंडाच्या आजारामुळे पाय आणि हातांच्या त्वचेसह सामान्य खाज सुटू शकते। जसजसे मूत्रपिंड निकामी होत जाते तसतसे ते रक्तप्रवाहात आणि ऊतींमध्ये विषारी द्रव्ये जमा होऊ देतात ज्यामुळे तीव्र खाज सुटते। थायरॉईड समस्या हायपोथायरॉईडिझम किंवा कमी सक्रिय थायरॉईड ग्रंथी दीर्घकाळ कोरडी फ्लॅकी खाज सुटलेली त्वचा यासारख्या लक्षणांसह प्रकट होऊ शकते। कोणत्याही सोबत पुरळ न येता सर्वत्र खाज सुटू शकते आणि त्वचेवर थायरॉईड संप्रेरकांच्या परिणामांशी संबंधित आहे। गर्भधारणा काही गर्भवती स्त्रिया गर्भधारणेच्या इंट्राहेपॅटिक कोलेस्टेसिस नावाची स्थिती विकसित करतात ज्यामुळे संपूर्ण शरीरावर तीव्र खाज सुटते। याला प्रोरिटस ग्रॅव्हिडारम असेही म्हणतात। हे बहुतेकदा हाताच्या तळवे आणि पायाच्या तळव्यांना प्रभावित करते। खूप अस्वस्थ असले तरीही ते आई किंवा बाळालाही हानिकारक नाही। मधुमेह रक्तातील साखरेची पातळी सतत वाढल्याने त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात। पायांना खाज सुटणे आणि कोरडी त्वचा मधुमेहामध्ये सामान्य आहे। खराब रक्ताभिसरण आणि पायांमधील मज्जातंतूंच्या नुकसानीमुळे जीवाणू संसर्ग फोड आणि अल्सरचा धोका वाढतो। या सर्वांमुळे खाज सुटू शकते। कर्करोग क्वचित प्रसंगी संपूर्ण शरीरावर तीव्र अस्पष्ट खाज सुटणे हे ल्युकेमिया किंवा लिप्लोमा सारख्या अंतर्गत कर्करोगाचे प्रारंभिक लक्षण असू शकते। केमोथेरपीच्या औषधांच्या दुष्परिणामांसारख्या विशिष्ट कर्करोगाच्या उपचारांमुळे देखील खाज येऊ शकते। पायाला खाज येण्याची लक्षणे पायांना खाज सुटणे यापैकी सर्व किंवा काही लक्षणे दिसू शकतात। त्वचेला खाजवल्याची तीव्र इच्छा लाल अडथळे किंवा पुरळ त्वचा फोड पायांवर क्रॅक कोरडे किंवा खवलेयुक्त भाग घोट्याभोवती सूज येणे दृश्यमान चिडचिड आणि लालसरपणा त्वचेवर कोणतेही दृश्यमान बदल नाहीत रात्री खाज सुटणे घरगुती उपाय
या घरगुती टिप्स पायांना खाज सुटण्यापासून आराम देऊ शकतात। कोल्ड कॉम्प्रेस, आईस पॅक आणि थंड पाण्याने भिजवल्याने त्वचेची खाज सुटू शकते। कोलोइडल ओटमील बाथ सामान्यतः त्वचेची जळजळ आणि खाज कमी करण्यासाठी वापरली जातात। आंघोळीनंतर लगेच जाड इमोलियंट मॉइश्चरायझिंग क्रीम लावल्याने कोरडी त्वचा हायड्रेट होण्यास मदत होते। मेंथॉल, कापूर किंवा निलगिरी असलेली नैसर्गिक उत्पादने खाजवलेल्या त्वचेवर थंडावा देतात। जास्त गरम शॉवर किंवा आंघोळ, कठोर साबण आणि स्क्रॅचिंग टाळा, ज्यामुळे त्वचा आणखी कोरडी होते आणि नुकसान होते। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।